नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश अबोलीला घेऊन आता कॅन्डल लाईट डिनरसाठी एका छानशा रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. अबोली मात्र हळू आवाजात म्हणते, सर हो ही जागा खूप महाग दिसते. अंकुश म्हणतो, तू तो कसलाही विचार करू नकोस, तू आज ना फक्त आपला विचार कर, आणि प्रेमाने तिला खाली बसायला लावतो. मॅनेजर तिकडे येतो, त्याच्या हातात फुलांचा छानसा बुके असतो. अंकुशला खुणावत द्यायचा आहे का असं विचारतो. अंकुश मात्र नंतर असं अबोलीला नकळतच खुणावतो. त्यानंतर अबोली विचारते, सर आज अचानक हे सरप्राईज देण्याचा विचार कसा आला? तेव्हा अंकुश म्हणतो, अगं सहजच, म्हटलं खूप दिवस झाले बायकोला घेऊन कुठे बाहेर गेलो नाही, आणि ते जाऊ देत, तुला काय खायचं आहे असं विचारतो. अबोली म्हणते, तुम्हीच सांगा सर, मला नाही कळत त्यातलं. तेव्हा अंकुशच आता वेटरला ऑर्डर सांगतो. वेटर ऑर्डर आणण्यासाठी जातो. त्यानंतर तो मॅनेजर पुन्हा एकदा अबोलीच्या मागे उभं राहून बुके कधी द्यायचा आहे असं खुणावत अंकुशला विचारतो. अंकुश त्याला खाणाखुणा करत असतो. अबोली पटकन त्याला पकडते, तर तो मॅनेजर आता पटकन बुके मागे लपवतो. अबोली संशयानेच म्हणते, सर काय खाणाखुणा चालल्यात, आणखी काही सरप्राईज आहे का? हे बघा, हेच खूप पुरे झालं आता. तेव्हा अंकुश म्हणतो, अगं काही नाही, सहज हसत होतो फक्त मी. त्यानंतर अंकुश, आता मी वॉशरूमला जाऊन आलो असं सांगत तिथून जरा बाजूला जातो. तर अबोली ती ऑर्डर बुक सहजच पाहत असते. तितक्यात वेटर टेबलवर सूप आणून ठेवतो आणि अबोलीचं तिकडे लक्ष जातं. ती पाहते तर त्या वेटरच्या हाताला खूप साऱ्या जखमा झालेल्या असतात. त्या हाताकडे पाहताच अबोली तर मनातून खूपच घाबरून जाते, तिचा थरकाप उडतो. अबोलीचं लक्ष समोर जातं तर तिला त्या किडनॅपरचा चेहरा दिसतो, त्याचा चित्रविचित्र चेहरा, आणि तो अबोली असं विचित्र आवाजात बोलत असतो. ते ऐकताच अबोली जोरानेच कानाला हात लावत, अंकुश सर वाचवा मला, असं खूपदा किंचाळते. आजूबाजूला बसलेले सर्वच जण खूप घाबरून जातात. अबोली मात्र मोठमोठ्याने ओरडत असते. तिच्या त्या आवाजाने अंकुश धावतच तिथे येतो. पटकन अबोलीला मिठी मारत, काय झालंय, काही पाहिलंय का तू असं विचारू लागतो. तेव्हा अबोली, त्याने इथे सूप आणून ठेवलं, त्याचे हात खूप भाजलेले होते असं अबोली रडतच सांगू लागते. तेव्हा अंकुश ओरडूनच हे सूप इथे कोणी ठेवलं असं विचारतो. तेव्हा तो वेटर म्हणतो की, सर हे मी ठेवलंय, हे आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी आहे. तर अंकुश आता त्याला त्याचे हात समोर करायला लावतो आणि अबोलीला म्हणतो, अगं त्याचे हात भाजलेले नाहीये अबोली. अबोली म्हणते, सर माझ्यावर विश्वास ठेवा, तू इकडे आलेला. अबोली खूपच घाबरलेली असते. तेव्हा अंकुश मॅनेजरला म्हणतो, मला इथलं CCTV फुटेज पाहायचं आहे, परंतु त्या हॉटेलच्या आतमध्ये नाही तर फक्त बाहेरच CCTV असतं. अंकुश म्हणतो, चला ते तरी दाखवा. अंकुश आता त्या मॅनेजरच्या मोबाईलमधील फुटेज चेक करत असतो. अबोली रडतच त्याला सांगत असते, सर माझ्यावर विश्वास ठेवा, तो बहुरूपीच होता. तेव्हा अंकुश तिला शांत करतो आणि म्हणतो की, जो माणूस या जगातच अस्तित्वात नाहीये तो तुला कसा दिसेल, कदाचित त्याच्यासारखा दिसणारा इथे कोणीतरी असेल. वर अबोली रडतच म्हणते, सर मी पाहिलंय त्याला, तो बोललाय माझ्याशी, त्याचे हात भाजलेले होते. तेव्हा अंकुश आता त्या हॉटेलमधील सगळ्या वेटर्सला बाहेर बोलावतो आणि अबोलीला सांगतो की, तू प्रत्येकाचा चेहरा नीट बघ, घाबरू नकोस, मी आहे इथे. ते सर्व वेटर लाईनमध्ये उभे असतात. अबोली प्रत्येकाच्या जवळ जाऊन पाहते. सर्वच जण त्यांचे हात देखील अबोलीला दाखवत असतात. अखेरीस अबोली अंकुशजवळ येऊन म्हणते की, नाही सर, यांच्यापैकी कोणीच नाहीये, तो बहुरूपीच होता. तर अंकुश आता त्या मॅनेजरला बहुरूप्याचा फोटो दाखवत म्हणतो की, हा असा दिसणारा कोणी व्यक्ती तुमच्या इथे आहे का? मॅनेजर मात्र नकार देतो आणि म्हणतो की, तुम्ही एकदा खाऊन घ्या. परंतु अबोली म्हणते, नाही सर, मला इथे थांबायचंच नाहीये. तर तो मॅनेजर आता ऑर्डर पार्सल करून देतो. तर अंकुश अबोलीला घेऊन आता बाहेर येतो. त्यानंतर अंकुश आणि अबोली आता गाडीत येऊन बसलेले असतात. तेव्हा अबोली आता घाबरूनच अंकुशला म्हणते की, सर आता तुम्ही मला म्हणाल की हा सगळा माझा फक्त एक भास आहे, पण हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? तो फक्त मलाच दिसतो आणि सारखं विचारतो की, तुझा भूतांवर विश्वास आहे का? मग मला भीती वाटणार नाही तर काय होईल सर? ज्या समोर येतो, मी खूप प्रयत्न करते पण मला स्वतःला नाही सावरता येत, असं अबोली आता खूपच बेचैन होत अंकुशला सांगू
होऊ लागते तेव्हा अंकुश प्रेमाने तिचा हात हातात घेत बोलतो की अबोली हे सगळे ना तुझ्या मनाचे भास आहेत कारण तुझ्या मनात भीती बसली आहे. पोलीस म्हणून सगळ्यात आधी ही भीती दूर करायला सांगतात आम्हाला. त्यामुळेच अबोली आता यापुढे जेव्हा तो तुला दिसेल ना तेव्हा तू लॉजिकली विचार करायचा तो फक्त तुलाच दिसतो, तुझ्याशी बोलतो, इतर कुणाशीच नाही. म्हणूनच जेव्हा केव्हा तो तुझ्या समोर येईल तेव्हा तू अजिबात घाबरायचं नाही, इमोशनल व्हायचं नाही. नंतर राहायचं एकटक त्याच्याकडे पाहायचं आणि स्वतःच्या मनाला असं समजवायचं की हा माझा फक्त एक भास आहे. तरीही तुला वाटलं की तो खरंच समोर आहे तर आजूबाजूला जी वस्तू दिसेल ना तर ती वस्तू घेऊन तू त्याच्यावर वार करायचा. पण घाबरायचं नाही अबोली, असं अंकुश आता अतिशय छान पद्धतीने अबोलीला समजावत असतो. अबोली रडतच म्हणते, सर मी तुम्हाला कसं सांगू मला किती घाबरायला होतं ते. अंकुश म्हणतो, होय अबोली मी समजू शकतो, परंतु तू अंकुश शिंदेची बायको आहे आणि मी आहे ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही, मी लक्ष ठेवीन, परंतु तोपर्यंत तू मला कोऑपरेट करायला हवं की नाही. बोलत तो आता अबोलीला रिलॅक्स करतो आणि दोघेही घरी जायला निघणारच असतात. तितक्यात अबोलीचं लक्ष आरशाकडे जातं आणि तिला गाडीच्या आरशात आता बहुरप्याचा चेहरा दिसतो. ती पुन्हा एकदा खूप घाबरून जाते, खूप पॅनिक होते. जोरानेच ओरडत अंकुश सर तो आलाय असं म्हणते. अंकुश घाईनेच खाली उतरतो, पाहतो तर त्या बाजूने एक छोटा मुलगा असतो. अंकुश त्याला ओरडून विचारतो, काय आहे रे? तेव्हा तो मुलगा म्हणतो की साहेब खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या ना. तेव्हा अंकुश आता त्यांच्याकडे असलेलं ते पार्सल त्या लहान मुलाला देतो. पुन्हा एकदा अबोलीला शांत करतो आणि दोघेही आता घरी येतात. चाळीत येताच सर्व चाळीतले लोक आता आरतीची तयारी करत असतात. अंकुश म्हणतो, होय मी तयार होऊन आलो. अंकुश आणि अबोली आत येतात. आजी म्हणते, काय ग किती हा उशीर. अंकुश अबोलीला डोळ्यांनी खुणावतो आणि याबद्दल ते आता घरात कुणाला काहीही सांगत नाही. तितक्यात अबोलीला रमाचा आवाज ऐकू येतो. ती खुश होत मागे वळते तर रमा परत आलेली असते. रमाला पाहताच अंकुश व अबोली दोघेही खूपच खुश होतात. रमा प्रेमानेच अबोलीला मिठी मारते. अंकुश म्हणतो, काय ग रमा, तू गावाकडे गेलीस आणि आम्हाला एकदम विसरूनच गेली. किती दिवस झाले एकही फोन केला नाही. तेव्हा रमा म्हणते, अरे दादाची तब्येत खूपच खालावली होती आणि मी खूप अडकले होते, फोन करायचं राहूनच गेलं. आणि ते जाऊ द्यात, इकडे सगळं कसं आहे. तेव्हा अंकुश व अबोली एकमेकांकडे पाहतात. परंतु अबोली आता हसूनच सर्व काही ठीक असल्याचं रमाला म्हणते. नंतर अबोली जेव्हा रूममध्ये येते ती मनाशी म्हणते की देवा मला हे सगळे माझे भास पिसरायला मदत कर. मला माहिती आहे तू माझ्या सोबत आहे, माझ्यावर कुठलंही संकट येणार नाही. तितक्यात अंकुश येऊन अबोलीच्या खांद्यांवर हात ठेवतो. अबोली खूपच दचकते. अंकुश म्हणतो, अगं इतकी का घाबरलीस अबोली, आणि मला सांग, मग अशी रमा आली तेव्हा तू तिला बहुरुपयाबद्दल काहीच का नाही सांगितलं. त्यावर अबोली म्हणते, सर अहो आधीच आईंना किती टेन्शन आहे, उगीच आल्या आल्या मी त्यांनाही सांगितलं असतं तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं, जाऊ द्यात ना तो विषय. तर अंकुश पुन्हा तिला विचारतो, तू गाडीच्या मिररमध्ये खरंच तो बहुरूपी पाहिला होता का? तेव्हा अबोली आठवते आणि विचार करत सांगते की होय सर, अचानक वीज कडाडली आणि मला गाडीच्या काचेत तो दिसला, त्यानंतर खिडकीत सुद्धा तोच होता, परंतु जेव्हा तुम्ही बाहेर गेलात तेव्हा तो नव्हता. तेव्हा अंकुश विचार करत म्हणतो की तुला असं वाटतंय की तो आहे परंतु तो नसूही शकतो. ते ऐकून अबोली म्हणते की सर तुम्हालाही असं वाटतंय का मी विचित्रसारखं वागतीये. तेव्हा अंकुश प्रेमानेच तिला जवळ घेतो आणि म्हणतो की अबोली तुझ्या बाबतीत मी कधी असा विचार करेल का, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पुढील भागात आजी अंकुशला आता तू अबोलीची नजर काढ असं सांगते. तेव्हा अंकुश आता अबोलीची दृष्ट काढतो आणि त्या मिरच्या आता गरम तव्यावर टाकतो. सगळीकडे खूपच धूर होतो, सगळ्या घरात ठसका झालेला असतो आणि त्याचवेळी अबोलीचं मागे लक्ष जातं तर बहुरूपी येऊन तिला अबोली असा आवाज देतो. अबोली पाहते तर तिला बहुरूप्याचा चेहरा दिसतो आणि ती खरंच खूप घाबरून जाते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.